आजोबा माझे ग्रेट नावाचा सिनेमा आता आम्ही करतोय महाबळेश्वरला. रायरेलालजींनी जवळजवळ 6 महिन्यापूर्वी याच्या गोष्टीची एक कल्पना दिली होती मला, आणि मला त्यावेळेलाच ती कल्पना किंवा ती गोष्ट त्या गोष्टीचा जीव आवडला होता. त्याचं कारण असं की आज माणसांमधली नाती ना खूप दूर होत चाललेली आहेत आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे. आज नातवाला आजोबाचं महत्त्व माहीत नाही, आजोबांना नातवाचं महत्त्व हे माहीतच आहे, ते अनादि कालापासून आपल्याकडे चालत आलेलं आहे. आज मुलांचं आणि आईवडिलांचं नातं लांब जात चाललं आहे. आज घरातल्या भावाभावांचं नातं लांब होत चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं नाते संबंधच तुम्हाला जगवतात, तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा एक होकारार्थी सकारात्मक दृष्टिकोन देतात. आणि नेमक्या या नाते संबंधाचा शोध आजोबा माझ्या ग्रेटमध्ये घेतला गेला, म्हणून मला त्याची गोष्ट जास्त आवडली. श्वासमधले आजोबा आणि आत्ताचे आजोबा हे जरी साधारण एका मताचे असले किंवा एका लाईनमधून जाणारे असले, तरी मला असं वाटतं दोघांच्या पुढे उभे राहणारे समस्या आहे वेगवेगळ्या. आणि मला त्याचं जास्त वैशिष्ट्य वाटतं की अशा पद्धतीच्या भूमिका करायला मिळाव्यात असं मला नेहमीच वाटत असतं की हा आजोबा नातवाच्या पासून खूप दूर आहे, कित्येक वर्ष नातवाला त्यांनी पाहिलेला नाही आहे, आणि आज तो त्यांच्या घरात दाखल झाला आहे, एक छोटा नातू त्यांचा, आणि ते एकमेकांना ओळखत नाही आहे, आणि हळूहळू त्यांचा एकमेकांशी परिचय होत जातो आणि त्यातून एक वेगळं भावविश्व पुढे यायला लागतं. आजोबा तसे कर्मठ आहेत, कडक आहेत, स्वतःच्या निष्ठेशी विचारांशी घट्ट आहेत, आणि एका गोष्टीचा आयुष्यात राहिलेला सल आहे जो अजून मनातून निघत नाही आहे. हा बारका नातू त्यांच्या घरात आल्यानंतर याला एक वेगवेगळे मार्ग फुटायला लागतात. मग या सगळ्या गोष्टीतून ते आजोबा पुन्हा पहिल्यासारखे वागायला लागतात का, त्यांच्या मनात असलेली अडी दूर होते का, या गोष्टीचा मागोवा नाते संबंधांच्या माध्यमातून आजोबा माझ्या ग्रेटमध्ये घेतलेला आहे. बरंचसं चित्रीकरण हे मला वाटतं महाबळेश्वरच्या निसर्गाच्या जवळ जाऊन आम्ही करणार आहोत आणि काही शहरात आहे, पण यातल्या व्यक्तिरेखा खूप सशक्त असतील, खूप खऱ्या बोलणाऱ्या असतील असं मला वाटतं, म्हणजे एकंदर मी जे काही वाचलं त्याच्यावर. आणि आज कॅरेक्टर्स बघायला मिळत नाही आहेत आपल्याला नेमकं, इथं एक कॅरेक्टर 4 वाक्य बोलतं, थोडंसं दिसण्यापलीकडे आणखीन काय होत नाही, पण मला असं वाटतं याच्यातली प्रत्येक व्यक्तिरेखाला एक डेप्थ आहे, ती तुमच्या मनात जाणार आहे, ती तुम्हाला भावणार आहे. नातूचं आणि आजोबा आजीचं काय रिलेशन असायला पाहिजे किंवा आजच्या पिढीला या कॅरेक्टरमधून या नातेसंबंधातून काय विचार देता आलं पाहिजे हे आजोबा माझे ग्रेटमध्ये दिसणार आहे. आणि मला असं वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. एका बाजूने आपण म्हणतोय की माणसं दूर होत चालले, तर माणसांना तो जवळ आणणारा सिनेमा आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं आजोबा माझे ग्रेट लहान मुलांपासून वयात गेलेल्या माणसांनी तो बघितला पाहिजे, कारण आपल्याला आपण काय नातेसंबंधांपासून दूर गेलो तरी माणसांमधला तो जो एक स्वभाव आहे तो कधी संपणार नाही जगाच्या अंतापर्यंत. पण मला असं वाटतं त्याच्यावर पडलेली एक खपली आहे, ती खपली हा सिनेमा काढेल आणि कदाचित रक्त भळावळा व्हायला लागलं की सगळ्या मनातले किलमिश दूर होतील आणि लोकांना वाटेल की हो माझी नात, माझा नातू, माझा मुलगा, माझी सून ही सगळी आपली माणसं आहेत आणि ह्या सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे असं विषय दाखवणारा सिनेमा आजोबा माझा ग्रेट आहे, जो मला आता आजोबांची भूमिका दिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं मी खूप मनापासून अशा पद्धतीच्या भूमिका करतो, मला त्या आवडतात, तसंच ही करेन. आजोबा ही फिल्म जी आहे ती प्रत्येक घराची कहाणी आहे. जसं की आपण यंग जनरेशन आहे तर ते आपले जे पूर्वज जे आहेत, आपले जे आजोबा आहेत, या प्रत्येक गोष्टीची जी व्हॅल्यू आहे आजकालच्या याच्यामध्ये कुठे तर प्रत्येक सगळ्या गोष्टी मिसिंग आहेत. तर ही प्रत्येक घराची कहाणी आहे आणि ही स्टोरी जी आहे ही प्रत्येकाला बांधून ठेवणारी आहे. म्हणजे याच्यामध्ये इतकं डीपली मेसेज दिलेला आहे की लाईक आत्ताची जनरेशन जी आहे त्यांना आजोबा काय आहेत हेच माहिती नाही आहे. तर आपण या फिल्मच्या थ्रू आपण आजोबाचं इंट्रोडक्शन देतोय. अरुण सर, अरुण सरांबरोबर माझा लास्ट फिल्मचा अनुभव तर खूप छानच राहिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता मी त्यांच्यावर जे आजोबा फिल्म करते याच्यामध्ये त्यांची टोटली भूमिका वेगळी आहे. आजोबाच प्ले करतायत ते, पण हे किरदार श्वासपेक्षा वेगळं आहे.
म्हणजे त्यांची भूमिका याच्यामध्ये अजून छान आहे. आमचा जो चित्रपट आहे आजोबा द ग्रेट, या मूवीमध्ये मी आपले जे सगळ्यांचे लाडके अरुण सर आहेत त्यांचा मुलाचा कॅरेक्टर प्ले करतो. त्यामध्ये कसं आहे, आजच्या लाईफस्टाईलमध्ये प्रत्येकाच्या घरात आजोबा आहे पण तसं प्रेम नाही आहे. आजोबा नातवामध्ये तसं प्रेम नाही आहे, नातवाला आजोबा कुठे आहेत, आजोबाला नातू कुठे आहेत ते माहीत नाही. हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात आम्ही केला आहे. कितने इमोशनल मोमेंट थे फिल्म के अंदर, क्योंकि जैसे आपने बताया दादा और पोते की कहानी है. आज की तारीख में लोगों को फादर भी पता होता था, दादा तो बहुत दूर की बात है कि दादा कहाँ हैं दादाजी. तो कितने इमोशनल मोमेंट थे और क्या चैलेंजिंग था आपके लिए काम करने के दौरान? सगळ्यात महत्त्वाचं अरुण सरांसोबत काम करणं तर एक मोठं चॅलेंजच आहे आणि एक असं एक सच अ ड्रीम कम ट्रू सरांसोबत काम करणं म्हणजे. आणि त्यांना तेवढं आपल्या कॅरेक्टरला त्यांच्यासोबत तेवढं सामर्थ्य देणं. क्या तयारी की आपने, आज आज मुहूर्त हुआ है, आज फिल्म की शुरुआत हो रही है, आपकी क्या तयारी है और अरुण नरोड़े से दिग्गज कलाकार का सामना करना पड़ेगा? पहले तो मैं ये कहूँगा कि ये जो फिल्म मेरी है आजोबा मजे ग्रेट, ये भी जैसे कहा कि फक्त 12 तारीख उसके बाद जैसे कि आजोबा मजे ग्रेट कहानी ही अपने आप में प्ले करती टाइटल को लेके. मैंने हर रिश्ते को बड़े करीब से देखा है, चाहे पति पत्नी का हो, माँ बेटे का हो, भाई बहन का हो. लेकिन अगर मेरी नज़र से कोई देखे कि रिश्ता सबसे अहम, बहुत ही नाजुक, बहुत ही मासूम, वो है रिश्ता दादा और पोते का. क्योंकि एक ज़िंदगी का अंत की तरफ बढ़ रहा है और एक शुरुआत करने जा रहा है. अगर दोनों चीज़ों को हम अगर कंपेयर करें तो वो जब मिलन होता है बड़ा प्यारा होता है. क्योंकि दादा जो है अपना अक्ष देखता है उस पोते में और पोता भी कहीं ना कहीं दादा के साथ एक अच्छे बॉन्डिंग के साथ उनकी लाइफ को शेयर करता है, उनके अनुभव को शेयर करता है वो. लेकिन मैंने जो देखा कि आजकल ये रिश्तों में बहुत दूरियां आ गई हैं. पोता कहीं और है, दादा कहीं और हैं. पोता को पता भी नहीं कि भाई दादा मीन्स क्या है. मुझे लगता है कि दादा और पोते की रिश्ते को संभालने के लिए उस पिता की भूमिका बहुत अहम होती है जो बेटा भी है और क्या कहते हैं उसको, पुत्र भी है. तो हाँ जी भाई, प्लीज कंटिन्यू. हाँ, तो मुझे लगता है कि एक बहुत बड़ी जिम्मेदारी हम उठा के लेके जा रहे हैं अपने कंधों पे. क्योंकि इस जिम्मेदारी में मेरे जो को आर्टिस्ट हैं, सपोर्टिंग है, जितने भी हमारे यूनिट है पूरा सपोर्ट कर रही है. जैसे मैंने 12 तास बनाई है उससे कहीं बेहतर मैं चाहूँगा कि आजोबा की मेकिंग हो और लोगों तक ये खूबसूरत पिक्चर जाए जहाँ पे एक बच्चा, एक जवान और एक बुजुर्ग एक साथ बैठ के फिल्म का मतलब आनंद लें. आपको लगता है मतलब आई डोंट नो, टुडे वी हैव जस्ट स्टार्टेड, आज मुहूर्त है फिल्म का, फिल्म की शुरुआत आप कर रहे हैं, फिल्म बनने के बाद आपको लगता है फिल्म को, क्योंकि अरुण जी फिल्म का हिस्सा है, क्योंकि वो श्वास कर चुके हैं, फिल्म को एक फेस्टिवल का दौरा करा रहे हैं उसके बाद कमर्शियली रिलीज पे लाएं? मुझे लगता है कि हमारी ऑडियंस ही हमारा फेस्टिवल है और अगर एक बार ऑडियंस ने अपनी मोहर लगा दी रजामंदी की तो हमारे लिए वही अवार्ड है. और मुझे पूरा यकीन है कि ये फिल्म कुछ अलग होगी, कुछ अलग जाएगी और लोग इसे अलग अंदाज में लेके जाएंगे और हर परिवार इसको अपना एक हिस्सा बना के रखेगा इस फिल्म को. आपको लगता है फिल्म का कंपैरिजन जरूर होगा क्योंकि मैं हो सकता है अपने आपको रिपीट कर रहा हूँ, अरुण साहब श्वास कर चुके हैं फिर दादा बन रहे हैं और कंपैरिजन जरूर होगा कि वो बेहतर था कि ये बेहतर. जी हाँ जी हाँ जी, बिल्कुल आपने सही सवाल किया आपने. क्योंकि जब ये फिल्म लोगों के पास आएगी उससे पहले लोग बोलेंगे ये श्वास और आजोबा सेम क्या है, तो मैं कहूँगा कि सेम कुछ भी नहीं है. क्योंकि श्वास में एक मजबूर दादा और एक बीमार पोता, ये इनकी कहानी थी. जबकि यहाँ बिल्कुल उल्टा है कि एक दबंग दादा और उससे भी कई दबंग उनका पोता और इनका जो केमिस्ट्री है मैं कैसे कमाल है, लोगों को हंसाएगी भी रुलाएगी भी और मुझे लगता है कि इससे बेटर कुछ नहीं सोचता है इस रिश्ते के लिए. क्या आपको लगता है उनका दबंग होना, वो बाहुबली होना, वो फिल्म को अलग करता है और इमोशन तो सेम ही होते हैं, इमोशन सारे यूनिवर्सल. जी जी जी, कहीं भी चले जाइए ऑल ओवर द वर्ल्ड. देखिए क्या होता है ना कि एक पिता जब पुत्र से कुछ ख्वाहिशें रखता है, कुछ उम्मीदें रखता है कि भाई कि मेरा बेटा कुछ ऐसा हो, कुछ ऐसा करे और कभी उस बेटे ने उनके खिलाफ़ कुछ कर लिया तो जाहिर सी बात है कि जो पिता होता है उनको हर्ट हो, दुख होता है भाई कि मेरे सपनों के साथ बच्चा खेल रहा है मेरे साथ. और यही वजह है कि वो दूरियाँ बढ़ जाती हैं
भले ही अरुण जी एक दबंग पिता रहे, लेकिन कहते हैं कि पहाड़ कितना भी बड़ा सत्यों हो, लेकिन एक हल्का सा जो है भूकंप जो पोते के रूप में आया है उस पहाड़ को हिला देता है, और उन्हें अपने उसूलों अपने आदर्श से उनकी पटरी से उतार देता है उनको। ये है कहानी आजोबा। थैंक यू।